मैत्र जीवांचे बरोबर ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कशी? कसं आहे, आजचं जे युग जे झालंय ते माणूस माणसाचा दुश्मनच होत चाललाय, आणि दोस्ती पण असते ती अशी नावाला दोस्ती, म्हणजे खऱ्या अर्थाने मित्र मित्र नसतात अशा परिस्थितीत आपला हा जो माहोल चालू झालेला आहे. फक्त तेवढ्यापुरती मैत्री, नंतर मित्र गेला उडत. तर त्यांना काहीतरी आदर्श द्यायचा आमची इच्छा होती, आणि आदर्श असा द्यायचा की कोण नाकारू शकत नाही. म्हणून हे मैत्र जीवाचे हे ज्यांचं प्रतीक आहे, हे ब्राह्मण आहेत, हा भंडारी आहे, हे श्रेष्ठ आहेत, ते शूद्र आहेत, पण या दोघांनी मिळून ते सगळं गाडलं. पतित पावन मंदिर बांधून 100 वर्ष आता होतील त्या मंदिराला. हे विषय गांभीर्याने विचार करण्याची आता गरज आहे. त्यावेळेला ब्रिटिश होते म्हणून ते केलं गेलं, पण आता जो माहोल तयार होत आहे देशामध्ये आपल्या आजूबाजूला परिसरात, त्याला एक प्रकारचं हे एक बोध घेण्यासारखं व्यक्तिमत्व दोघे होते, आणि त्यांची मैत्री कशी होती आणि त्यांनी देश स्वातंत्र्य करण्यासाठी काय काय केलं असा तो विषय फार लांबलचक आहे. पण थोडक्यात म्हणजे मित्र जीवाचे काय, एक सरस्वती पुत्र एक लक्ष्मीपुत्र दोघे एकत्रित येतात आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देतात. एवढी मोठी क्रांती त्यावेळेला ह्या दोघांमुळे घडली हे समाजाला समजून सांगण्याची गरज आहे. म्हणून हा उपक्रम आमची अशीच इच्छा आहे की सलोख्याने सगळ्यांनी राहावं, भेदभाव आहे ते मिटावे, आणि देशाचं महत्त्व आपल्याला जास्त कळलं पाहिजे की देश राहिला तर आम्ही राहिलो. पाठ्यपुस्तकांमध्ये ह्यांचं चरित्र, किनांचं चरित्र हे आलं पाहिजे, हे लहान मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं सावरकरांचं आहे तसंच किनांचं पण झालं पाहिजे. तर तुमचं त्याच्यावरती काय मत? बघा, आजचे मुलं जी आहेत, आता माझे मी मला पण मुलं आहेत, मला नातवंड पण झाली आहेत. आजच्या पिढीला शाळेत 10वीत नाही पोचला तर हातात मोबाईल पाहिजे, कॉलेजमध्ये पाय नाही ठेवला तर मोटरसायकल पाहिजे, त्याचा मित्र कोणतरी गाडी घेऊन येतो म्हणतो, गाडीचा मागणी करतो, आई वडिलांची परिस्थिती नसताना कर्ज काढून ते मुलांना मोबाईल घेऊन देतात, ते मुलांना मोटरसायकल घेऊन देतात. मुलं काय करतात, ते हातात मिळालं की मौज मजाच जास्त करतात. थोडे थोडके नाहीत, असे भरपूर उदाहरणं आहेत. किंबहुना काही असे उदाहरणं आहेत समाजामध्ये की त्यांच्या आई वडिलांनी त्यांना नाही दिलं ह्या वस्तू म्हणून त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मग भागवजी हे प्रेरणास्थान आहे. अहो, त्यांच्या आई वडिलांकडे काहीच नव्हतं. 18 विश्व दारिद्र्यात जन्मलेला हा मुलगा 12 वर्षाच्या वयात येऊन मोल मजुरी करून कष्ट करून देशाला एक आदर्श घडवू शकतो, विद्यार्थ्यांना काय आणि जगाला. तर त्यांचा आदर्श त्या पाठ्यपुस्तकात आल्याने प्रेरणा मिळेल. आता पाठ्यपुस्तकात नको ते शिकवलं. सचिन तेंडुलकरबद्दल मला आदर आहे. सचिन तेंडुलकर सगळे होऊ शकतात का? नाही होऊ शकत. पण भागवजी भरपूर लोक होऊ शकतात, कारण कष्ट केल्यानंतर फळ मिळतं हे निश्चित आहे. पण आपल्याला हे महत्त्वाचं आहे, मला त्याच दृष्टीने आमचं धडा त्यांचा येणे गरजेचं आहे, जेणेकरून आता जी पिढी आहे ती प्रेरित होईल, त्यांना लक्षात येईल की दिस इज व्हॉट इज द नीड, आणि ही नीड आपण तिकडे दिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे.